सादर आहे अत्याधुनिक ISO व ISI प्रमाणित ऊर्जा आटा चक्की। माझी चक्की ऊर्जा आटा चक्की आता बाहेर धान्य दळण्यासाठी जाण्याची कटकटच बंद होणार। घरी घेऊन या ऊर्जा आटा चक्की, महाराष्ट्राची चक्की ऊर्जा आटा चक्की। शुद्ध व स्वादिष्ट ताजीपीठ मेवा घर बसल्या तेही काही क्षणातच, वापरायला खूप सोपी आणि किंमतही परवडण्यासारखी। तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या ऑथोराइज शोरूम ओम एजन्सीला। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या मागे दत्त चौक कराड। कराड शहरातून जाणाऱ्या गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाची खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून पाहणी। गुहागर विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग कराड शहरातून जातो। कराड शहरातील कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या दरम्यान असणारा हा मार्ग, या मार्गाच्या दुरुस्तीसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विशेष निधीतून 3,20,00,000 रुपयांची तरतूद केली होती आणि त्या 3,20,00,000 रुपये खर्चातून या रस्त्याच्या नवनिर्माणाचे काम सुरू होते। आज रस्ता निर्माण कामाची पाहणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली। सोबत नॅशनल हायवे अथॉरिटी कोल्हापूर विभागाचे निरीक्षक निखिल पानसरे आणि त्यांचे सहकारी देखील यावेळी उपस्थित होते। कराड शहरातील रस्त्याच्या पाहणीवेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे चेअरमन जयंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव साळुंके, जयंत बेडेकर, अनिल धोत्रे, राजेंद्रभाऊ पवार, शिवाजी पवार, गंगाधर जाधव आदींची उपस्थिती होती। कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या दरम्यानच्या रस्त्याच्या निर्माणासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील या रस्त्यासाठी 11 कोटी इतका भरीव निधीची तरतूद केली होती। तब्बल 11 कोटी रुपये खर्चून बांधलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला होता। याच रस्त्याच्या डागडुजीसाठी किंवा नवनिर्माणासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी 3,20,00,000 रुपयांच्या निधीची तरतूद केली। सदरचा रस्ता युनिटी बिल्डरच्या साह्याने उत्कृष्ट पद्धतीने निर्माण होताना दिसत आहे। रस्त्याचं काम आणि दर्जा पाहून खासदार श्रीनिवास पाटील यांनी समाधान व्यक्त केले। द न्यूज लाईन साठी प्रमोद तोडकरसह अमोल टकले। एक मुख्य मार्ग हा मूळचा भाग जो आहे तो विजापूर गुहागर रस्त्याचा भाग आहे। आमच्या लहानपणीला उगलवळीचा रस्ता म्हणायचे, कारण टांग्यानं स्टेशनला जायला लागायचं आणि हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होता माझ्या लहानपणी, आणि कडेला काही वस्ती नव्हती, मुळचीही वस्ती झालेली म्हणजे शिवाजी हॉस्पिटल आदरणीय चव्हाण साहेबांनी स्थापन केलं। बाजारपेठ नव्हती, कापड व्यवसायांची दुकानं इतकी नव्हती, शेती होती। वेणुताई चव्हाण हॉस्पिटल झालं त्याच्या अगोदर आपलेच टिळक असोल जाय रस्ता आणि शिवाजी झालं एवढंच होतं। आज रस्ता चांगला डांबरीकरणाचा होतो आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आणि शासकीय प्रतिनिधी शिवाय कराड नगरपालिकेची काही मंडळी यांच्या सहकार्याने चांगलं काम होत आहे याचा आनंद व्यक्त करतो। लोकांनी या रस्त्याचा उत्तम उपयोग करावा, वाहनं पार करताना अडथळा होऊ नये शिकावी आणि नव्या टपरे वगैरे काही टाकू नये, जेणेकरून रस्ता अरुंद होईल। रस्ता अरुंदीकरण झालाय तेवढा उत्तम दर्जा राहावा। कोरोनाच्या महामारीत आणि लॉकडाऊन मध्ये घरातून बाहेर न पडता आम्ही तुम्हाला मोबाईल रिपेअरिंग करून देणार, तसेच नवनवीन मोबाईल योग्य किमतीमध्ये आणि विना डिलिव्हरी चार्जेस मध्ये। ही सेवा कराडमधील आमच्या असंख्य ग्राहकांसाठी, तर मग आताच कॉल करा। स्माईल मोबाईल टाउन हॉल जवळ, विजय दिवस चौक, विठामाता कॉम्प्लेक्स, कराड। संपर्क 98 50 54 50 54।